नमस्कार मित्रो, मैत्री आरोग्याशी या विशेष सत्रामध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. आज आपण पाहणार आहोत की घरामध्ये जे सर्वात जास्त वापरलं जातं ते आलं, ह्या आलं आणि सुंठ याचे औषध उपयोग. त्यामध्येही आल्याचे आणि सुंठीचे आम्लपित्त नाशक म्हणून आपण कसा वापर करू शकतो ह्या विषयावर आपण जास्त चर्चा करणार आहोत. तर हा व्हिडिओ तुम्ही पूर्ण बघा. नमस्कार मित्र, मी डॉक्टर प्रवीण माने आपल्या सर्वांचं स्वागत करत आहे. आजचा विषय आपला आहे आलं, जे घरामध्ये अन्नाची रुची वाढावी म्हणून आपण प्रत्येक अन्नपदार्थामध्ये आल्याची पेस्ट घालतोच. तसंच सुंठ, आलं म्हणजे जे ओलं असतं त्याला आपण आलं म्हणतो. आणि तेच आलं नंतर जर सुकवलं आणि ते जर प्रिझर्वेशन करण्यासाठी जर तसं सुकून ठेवलं तर त्याला सुंठ. ह्याच्यात थोडेसे बदल आहेत, आल्याचे थोडेसे गुणधर्म वेगळे आहेत, सुंठीचे वेगळे आहेत, पण आपण ते एक एक बघत जाऊ. आलं किंवा सुंठ याला महौषध म्हणलेलं आहे, म्हणजे श्रेष्ठ औषध असं म्हणलेलं आहे. तसंच त्याला विश्वभेषज म्हणलेलं आहे, कारण जास्तीत जास्त खूप आजारांमध्ये हे सुंठ वापरली जाते, त्यामुळे त्याला विश्वभेषज म्हणलेलं आहे. हे दीपन आहे, पाचक आहे, अनुलोप आहे, रोचक आहे, त्यामुळं अन्नपदार्थामध्ये त्याचा जास्त वापर केला जातो. जुलाब जर खूप होत असतील, ग्रहणीसारखे लक्षणं म्हणजे काही वेळेला खूप जुलाबासारखं पातळ संडास लावणे आणि काही वेळेला त्रास होणे संडास व्हायला, पोटामध्ये दुखत असेल, अशा वेळेला जर धने आणि सुंठ्याचा जर काढा घेतला तर त्याचा अप्रतिम रिझल्ट मिळतो. म्हणजे मोठमोठी औषधं घेण्यापेक्षा तुम्ही जर घरगुती हा औषध घेतलं तर त्याचा रिझल्ट चांगला मिळतो. तो बनवायचा कसा, तर एक चमचा धने, अर्धा चमचा सुंठ आणि चार कप पाणी, चार कपचं उकळून एक कप करायचं आणि ते गाळून प्यायचं. तसं पिलं तर अन्नाचं पचन होतं आणि चांगला त्याचा जुलाब थांबायला किंवा ग्रहणीसारखी लक्षणं कमी व्हायला मदत होतेच. शरीरावरती जर खूप जुनी सूज असेल आणि खूप दिवस औषध उपचार करून पण जर ती सूज उतरत नसेल तर आम्ही वैद्य लोक हा उपचार वापरतो. पण हा उपचार तुम्ही कोणत्याही तुमच्या जवळच्या आयुर्वेदिक वैद्यांच्या सल्ल्यानेच वापरा. पण आल्याचा एक उपयोग म्हणून तो तुम्हाला मी सांगतो, तर गुड आदरक योग म्हणून एक गुड आदरक योग आम्ही वापरतो की त्याच्यामध्ये गुळ आणि आल्याचं प्रमाण वाढवत न्यायचं असतं. पण ते वैद्यांच्या सल्ल्यानं करणं फार गरजेचं आहे. पण त्यानं अन्नाचं पचन, रक्तामधलं किंवा शरीरामधलं जे क्लेद आहे ते क्लेदाचं पचन होतं, शोषण होतं, दीपन कार्य होतं, अग्नीची वाढ होते आणि अंगावरची सूज कमी व्हायला मदत होते. सर्दी खोकला ह्यामध्ये कफकछेदन, कारण आलं हे तीक्ष्ण आहे, रुक्ष आहे, त्यामुळे कफक नाही आणि कफक नसल्यामुळं ते कफकछेदन म्हणून जर काम करायचं असेल तर त्यामध्ये आलं आपण वापरतो. त्यामुळं सर्दी खोकल्यामध्ये आल्याचा उपयोग खूप चांगला होतो. जर डोकं दुखत असेल, सर्दी खूप जास्त प्रमाणात असेल तर बाह्य लेपन म्हणून आपण कपाळ आणि नाक ह्याच्यावरती आल्याचा रस लावतो. तो लावल्यामुळं तिथलं दूषित कफाचं विलयन होतं, तो पातळ होतो आणि निघून जायला मदत होते. त्यामुळे डोकं दुखत असेल त्यावेळेला किंवा सर्दी असेल त्यावेळेलाही आपण असा लेप वापरू शकतो. आम मतामध्ये तर आलं किंवा सुंठ हे अगदी अमृताप्रमाणे उपयोग पडतं, कारण ते तीक्ष्ण आहे, रुक्ष आहे, आमाचं पाचन करणार आहे. आमाचं पाचन केल्यामुळं तिथला आम कमी होऊन आपल्याला जास्त फायदा होतो. त्याचा वापर करत असताना तुम्ही जर आलं किंवा सुंठीचा काढा आणि त्याच्याबरोबर गुळवेल, म्हणजे आलं किंवा सुंठीचा काढा बनवत असताना त्याच्यामध्ये जर गुळवेल पण टाकली आणि तो काढा बनवल्यानंतर तो घेत असताना त्याच्याबरोबर जर एक दोन चमचा जर एरंड तेल घेतलं तर ते स्रोतच मोकळं करणार आहे. म्हणजे तिथलं आमाचं पाचनही होतं आणि स्रोतच मोकळे होतात आणि ते मोकळं झाल्यामुळं तिथलं सगळ्या गोष्टी मोकळ्या होतात आणि सांधे हालायला किंवा तिथलं आमाचं पाचन झाल्यामुळं दुखणं कमी होतं, वेदना स्थापन, वृक्षता ह्या सगळ्या गोष्टी चांगल्या पद्धतीनं फायदेशीर होतात. त्यामुळं आम आतामध्ये आपण आलं वापरू शकतो, सुंठही वापरू शकतो. तापामध्येही ह्याच पद्धतीने आपण वापरू शकतो, कारण ताप हा आयुर्वेदाप्रमाणे आयुर्वेद जे सांगतं त्या पद्धतीनं की आम शरीरातला वाढला तर ताप वाढतो. तर मग आमाचं पाचन करून तापामध्ये जे आपल्याला जिभेला चव नसते ती दीपन, रोचन, अरोचकता दूर करून रुची आणतो आणि त्यामुळं आमाचं पाचन झाल्यामुळं ताप कमी यायला मदत होते. त्यामुळे तापामध्येही आपण सुंठ किंवा आले वापरू शकतो.
ते काड्याच्या स्वरूपात वापरावी म्हणजे ती लवकर काम करते, किंवा सिद्ध जल वापरावं म्हणजे एक लिटर कडकडत गरम पाणी आणि त्याच्यामध्ये सुंठ टाकावी एक चमचाभर आणि दिवसभर ते पाणी थोडं थोडं प्यावं, तर त्याचाही फायदा चांगला होतो. तसंच मधुमेहामध्येही आपण सिद्ध जल वापरू शकतो. मधुमेहामध्येही आम खूप वाढलेला असतो, शरीरातलं क्लेद वाढलेला असतो आणि तो क्लेद जर काढायचा असेल तर आपण सिद्ध जल वापरलं तर त्याचा खूप फायदा होतोच आपल्याला. त्यामुळं आल्याचे असे चांगले उपयोग आहेत. आम्लपित्त, हे आम्लपित्ताला तर आलं हे अगदी रामबाण उपाय आहे, कारण आम्लपित्तामध्ये पित्ताची आम्लता वाढलेली असते, पित्ताच्या मध्ये आमाची जास्त वाढ झालेली असते आणि ती आमाची वाढ हे आलं किंवा सुंठ, जास्तीत जास्त सुंठच, सुंठ हे मधुर विपाके असल्यामुळं ते आमाची पाचन करून पण पित्त न वाढून देता, म्हणजे मधुर विपाके असल्यामुळं ते पित्त वाढून देत नाही पण आमाचं पाचन करतं, तर मग आमाचं पाचन करतं आणि पित्त न वाढत देत असल्यामुळं ते आम्लपित्तामध्ये खूप चांगलं उपयोगी पडतं. तर त्याच्यामध्येही आपण आले, सुंठ आणि धने ह्यांचा काढा वापरू शकतो, किंवा फक्त सुंठीचा जरी काढा वापरला तरी चालू शकतं. सुंठीचा दिवसभर आपण सिद्ध जेल वापरू शकतो, त्यामुळं असे खूप चांगले उपयोग, खूप वेगवेगळ्या आजारांमध्ये सुंठ वापरली जाते, म्हणून तर त्याला महौषध म्हणजे श्रेष्ठ औषध आणि विश्वभेषजचं सांगितलं आहे की खूप वेगवेगळ्या आजारांमध्ये आपण सुंठ वापरू शकतो. फक्त एकच लक्षात घ्यायचं आहे की खूप तीक्ष्णपणा जर असेल वातावरणामध्ये, उष्णता जर वातावरणामध्ये खूप असेल तर मात्र काळजीपूर्वक हे आलं आणि सुंठ वापरावं, कारण हे थोडेसे तीक्ष्ण औषध आहे, त्यामुळं थोडी काळजी घेऊन जर ही औषधं आपण आपल्या आजारांना जर वापरली तर खूप उपयोगी पडतात. तर मग असेच वेगवेगळे औषधी गुणधर्माचे किंवा औषधी वनस्पतींचे जर तुम्हाला उपयोग जाणून घ्यायचे असतील तर आपला हा चॅनल नक्की सबस्क्राईब करा आणि नक्की जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा व्हिडिओ पोहोचवा. तोपर्यंत धन्यवाद.